एफ एम बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचा स्वागत आणि माधुरी केस्तीकरचा नमस्कार. अरे सुन तो. मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को. किसको? अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं. अच्छा ये बात है. हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या? अब तो झट से बात हो जाती है. ऐसा क्या? हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया. अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म. हाँ. तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है. कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें, किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषी संवाद मध्ये ऐकूया ज्वारी या विषयीची माहिती. आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत कणेरी कृषी केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे आणि त्यांच्याशी बातचीत करतात तेजा दुर्वे. हा या मुलाखतीचा पहिला भाग आहे. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, ज्वारी आणि ज्वारीचे पारंपरिक पदार्थ याचं महत्व आधीपासून पटलेलं आहे आणि पूर्वी आहारामध्ये याचा सहज समावेश सुद्धा असायचा. ज्वारीची गरम गरम भाकरी, ठेचा आणि दही हा जो प्रकार आहे हा सगळ्यांनाच आवडायचा आणि त्याचा एक वेळ होता असं आपण म्हटलं तरी चालेल. कधी कधी आपल्याला काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन करायचंय म्हटल्यावर पटकन हे आठवायचं आपल्याला. आजकाल हे चित्र आपल्याला थोडंसं वेगळं बघायला मिळतं. फास्ट फूडचा जमाना आहे, त्यामुळे जर मूड आपल्याला चांगला करायचा असेल तर ते फास्ट फूडचे पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर येतात. पण म्हणून ज्वारीचं महत्व काही कमी झालेलं नाही आणि म्हणूनच ज्वारीला दुर्लक्ष करण्याचं कुठलंही कारण नाही. ज्वारी जशी पारंपरिक पद्धतीनं वापरता येत होती तशीच ती आधुनिक पद्धतीनं सुद्धा वापरता येऊ शकते आणि म्हणूनच ही महत्वाची माहिती घेण्यासाठी आज किसान वाणी कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत प्रतिभा ठोंबरे मॅडम. गृहविज्ञानाच्या त्या शास्त्रज्ञ आहेत आणि सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात कणेरी मठ इथल्या त्या सध्या कार्यरत आहेत. स्वागत करूया त्यांचं आपल्या कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आता ज्वारी सहज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्वारी माहीत नाही असं कोणीच नाहीये. बरोबर. पण जास्तीत जास्त आपण काय ज्वारीची भाकरी हा एकच प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुरुवातीला ज्वारीची ओळख आपण आपल्या श्रोत्यांना करून देऊया. जसं तुम्ही नेहमी कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या त्या पदार्थाचं किंवा त्या त्या वनस्पतीचं त्या त्या पिकाची माहिती देत असता तसं ज्वारीबद्दल आता आपण काय सांगू. बरोबर. ज्वारी मॅडम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधील हे उत्पन्न हे प्रसिद्ध आहे आणि ज्वारीचे आरोग्यविषयक फायदे हे ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे आणि ग्रामीण भागाबरोबरच आता शहरी भागामध्येही ज्वारीच्या सेवनाचे जे प्रमाण आहे हे वाढत चाललेले दिसून येत आहेत आणि बरेचसे डॉक्टर्स पण जे मधुमेह पेशंट आहेत त्यांना रिकमेंड करत आहेत की तुम्ही गव्हाची चपाती सोडून ज्वारीची भाकरी खा हे असे रिकमेंड करत आहेत. त्यामुळेच मोठ्या शहरांमध्ये हॉटेल्स, ढाबे आणि पर्यटन स्थळे येथे ज्वारीची भाकरीची जी मागणी आहे ही वाढत चाललेली आहे आणि आता हा मॉडर्न ट्रेंड बनत चाललेला आहे ज्वारीची भाकरी. बरोबर. आणि जसं की आपण काही बऱ्याचशा जुन्या गोष्टी मागे राहून गेलेल्या आहेत आणि त्यांची आता आपल्याला आठवण येते जसं चुलीवरचं जेवण. बरोबर. तसंच आपण म्हणायला गेलो तर ज्वारीच्या भाकरीची अगदी प्रकर्षण आठवण येते आणि खायचीच अशी इच्छा होते बऱ्याचदा. मग आता ज्वारीची पोषण मूल्य नेमकी कुठली आहेत त्याची माहिती घेऊया मॅडम.
ज्वारी ही पोषण मूल्याने भरपूर आहे. बर. आणि बाकी आपण जर गव्हाच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं गव्हाच्या चपाती जे आपण करतो त्याच्या प्रमाणात तर ज्वारी ही अत्यंत उपयुक्त आहे आणि लाभदायकही आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण त्यामध्ये प्रथिने 11.6% प्रथिने आहेत. स्निग्ध पदार्थ ज्याला आपण वसा म्हणतो ते 1.9% आहे. खनिज पदार्थ 1.6%. तंतुमय पदार्थ 1.6%. आणि जे पचणारे तंतुमय पदार्थ जे लागतात आपल्याला ते 12.69% आहेत. त्याच्यामध्ये कार्बोदके आहेत 72.6%. आणि त्यामध्ये ऊर्जा आहे 349 मिलीग्राम. आणि कॅल्शियम आहे त्यामध्ये जवळपास 29 मिलीग्राम ह्यामध्ये कॅल्शियम आहे. आणि ह्यामध्ये ऊर्जा जी आहे किलो कॅलरीमध्ये आहे ती 349 मिलीग्राम आहे. फॉस्फरस आहे आणि लोह जवळपास 4.1% लोह आहे. कॅरेटीन थायमिन हे असे बरेचसे न्यूट्रिशियस तत्व आहे जे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या शरीराला आणि ते ह्या ज्वारीमध्ये आहेत. आणि ज्वारी पचनाला अत्यंत हलकी आहे त्यामुळे कुणीही जरी खाल्ली अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत ही भाकरी कोणीही खाऊ शकतात. आणि याचे असे आताच तुम्ही म्हटलात तर ह्याचे आपण आरोग्यदायी फायदेही बघूयात. ज्वारी ही ग्लुटीन फ्री आहे. ग्लुटीन नाही आहे. जसे गव्हामध्ये जो चिकटपणा असतो ना त्याला आपण ग्लुटीन म्हणतो आणि ह्यामध्ये तो ग्लुटीन चिकटपणा नाही आहे त्यामुळे हे पचायला खूपच सोपी आणि सरळ आहे. आणि त्याला आपण हलकी म्हणूया. आणि जठरामधील जे आम्ल तयार होतं आपण जर पहिले जे लोक बघितले त्यांना ऍसिडिटी हे सगळे प्रकार असे व्हायचे नाही. हे ऍसिडिटी कशामुळे होतं तर ते जे जठरामध्ये आम्लाचं प्रमाण वाढलं कमी झालं त्यामुळे होतं. तर ह्या ज्वारी खाल्ल्यामुळे जठरामधील आम्ल जे तयार होतं ते ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीचा कुठलाही पदार्थ आपण खाल्ला तर जठरामधील आम्लता कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हे वाढवत नाही, हे नॉर्मल ठेवतं आपल्या जठरामधील आम्लता. त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी वगैरे असा कुठलाही प्रॉब्लेम तयार होत नाही. आणि एवढंच नव्हे, ज्वारीची भाकरी चवीला थोडीशी गोडसर आहे आणि थोडी चिकवट क्षमतेची आहे आणि ती आकर्षक आहे, पांढऱ्या रंगाची आहे. त्यामुळे आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यांचा जो जी आर्द्रता आहे त्यामध्ये 8-10% आहे आणि ती उपयुक्तही आहे आपल्यासाठी. आणि ज्वारीमध्ये कार्बोदके, ऊर्जा, तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे ते शक्तिवर्धक आहे आपल्याला आणि पचण्यासही अतिशय सुलभ आहे. एवढेच नव्हे तर ज्वारीचा जो ग्लायकेमिक इंडेक्स आहे तो त्यालाच आपण रक्तातील साखरेची पातळी जी वाढण्याची जी क्षमता म्हणतो आपण ती कमी आहे. त्यामुळे जे मधुमेह रुग्णासाठी ही अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आधीच म्हटलं मी तुम्हाला आता डॉक्टर मधुमेह पेशंटला ज्वारी खाण्यास रिकमेंड करतात. ते कशामुळे? ह्यामुळे, त्यामध्ये ग्लायकेमिक इंडेक्स हे कमी आहे त्यामुळं. आणि ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, कॉपर, नायसिन हे प्रमाण मोठे आहे आणि यामध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण असल्यामुळे हृदय विकार, कर्करोग यासारख्या आजारांवरही ज्वारी ही अतिशय उपयुक्त आहे. हे कोणीही घेऊ शकतात. म्हणजे सुरुवातीला तुम्ही टक्केवारीमध्ये ज्वारीच्या पोषण मूल्यांची माहिती दिली. आपण टक्केवारीमध्ये यासाठी सांगतो की श्रोत्यांनी स्वतःच तुलना करावी कशाचं प्रमाण जास्त आहे आणि कशा प्रकारे त्या पदार्थामध्येच सगळ्या पोषण मूल्यांचा समतोल राखला गेला आहे हे पण लक्षात येतं. जसा पोषण मूल्यांचा समतोल आहे तसंच ज्वारी खाल्ल्यानंतर चयापचय क्रियेमध्ये सुद्धा समतोल राखला जातो. हे एक महत्वाचं आहे जे आता तुम्ही सांगितल्यानंतर आमच्या लक्षात आलं. तर एवढे गुणधर्म असून आणि एवढे फायदे असून सुद्धा एक विशेष गट असा आहे की ज्यांना ज्वारी आवडत नाही किंवा ज्वारीचं नाव काढल्यावर लगेच त्यांचा मूड ऑफ होतो आणि मला नको असं होतं. तर मग अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल, त्यांनी कशा प्रकारे ज्वारीचं सेवन केलं पाहिजे आरोग्यासाठी? मी अगोदर एक सांगते की ज्वारी आपण आहारामध्ये न घेण्याचं कारण एक सांगते. बरं. कारण मुलांना जनरली का आवडत नाही, त्यामध्ये कोर्स खरबरीत पण आहे, त्याला आपण कोर्सनेस म्हणतो. बरोबर. तो आहे, त्यामुळे ते लहान मुलांना किंवा आता बऱ्याचशा यंग जनरेशनला ती आवडत नाही. जर त्याचा जो खरबरीतपणा तो आपल्याला जर कमी करायचा असेल तर आपण ज्वारी थोडीशी आंबवून, जसं त्याचा आपण डोसा करण्यासाठी जसं आपण हे आंबवतो, तांदूळ आंबवतो आणि ह्याची उडदाची डाळ आंबवतो, तसंच जर आपण ज्वारी आंबवली 8 तास आणि नंतर त्याला बारीक करून त्याची इडली, त्याचा डोसा करण्यासाठी जर वापरला तर त्याचा जो खरबरीतपणा आहे तो निघून जातो आणि ती अतिशय उत्तम आपल्याला चव देती. त्यामुळे ती एक ते एक सोर्स आहे आपल्याला आहारामध्ये ह्याचं प्रमाण वाढवण्यासाठी. आणि जर आपण तिला आंबवली तर त्याच्यामध्ये लायसिन आणि मिथियोनाईन हे अत्यावश्यक असलेले अमायनो ऍसिड
ते ज्वारीमध्ये तयार होतात आणि त्यामुळे आपल्या जी पौष्टिकता आहे ती वाढते आणि आरोग्यासाठी अत्यंत ते उपयुक्त होते. हे कुठल्याही आजाराचा व्यक्ती खाऊ शकतो, कुठल्याही वयाचा व्यक्ती ह्याचे आंबवलेले पदार्थ खाऊ शकतो. एवढंच नव्हे तर आपण ह्याला सॅलड म्हणून, आता सॅलडचे एक थोडासा ट्रेंड चाललेला आहे, सॅलड म्हणजे मिलेट सॅलड्स म्हणा किंवा मग लेग्युम सॅलड्स जसे आता चालेल तसं मिलेट सॅलडमध्ये ज्वारीचं सॅलड पण बनवतात. ते कसं करता येईल, ज्वारी भिजवून 8 तास भिजवायची, नंतर 24 तास त्याला ठेवायचं अंकुरित होण्यासाठी एका कपड्यामध्ये बांधून, ओल्या कपड्यामध्ये. ती अंकुरित झाल्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो ह्यामध्ये मिक्स आणि त्यामध्ये जे पसंती आहेत तुम्हाला चाट मसाला वगैरे त्यामध्ये टाकून जर आपण केला तर त्याचं ज्वारीचं सॅलड पण खूप मस्त होऊ शकतं. ते पण आपण एक ॲड करू शकतो. आता अजून एक ट्रेंड चाललेला आहे मल्टीग्रेन आटा. हे थोडा म्हणजे यंग जनरेशन थोडं पसंद नाही करत, पण जो वयोवृद्ध किंवा मिडल लेवलचे जे आहेत ते लोक हे पसंद करतात. मल्टीग्रेन आटा म्हणजे त्यामध्ये अजून जे पोषणयुक्त पीठ आहेत जसं की सोयाबीनचं पीठ आहे त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त प्रमाण आहे, ते थोडं ॲड करून नाचणीचं आणि बाकी काही डाळवर्गीय पीठ त्यामध्ये ॲड करून मल्टीग्रेन आटा करून त्याचे भाकरी थालीपीठ पराठे वडे अशा वेगवेगळ्या चकल्या असे वेगवेगळे पदार्थ त्यापासून तयार करता येतात. आणि बाजरीचा जो बाजारभाव आहे खूप जेमतम असतो, जवळपास 30-40 रुपये खूप झाला जनरली, एवढे रुपये किलो असतं, त्यामुळे खूप आपल्या स्वस्त मिळते ज्वारी, तर ती आपण आहारात उपयोग करायला हरकत नाही. आणि जसं आता म्हटलं जर तुम्ही जे यंग जनरेशन आहे त्यांना आता जनरली पिझ्झा बर्गर न्यूडल्स असे पदार्थ ते पसंद करतात, तर हरकत नाही पसंद करायला, तर त्या पदार्थांमध्येही आपल्याला ज्वारीचा उपयोग करता येतो. कशा प्रकारे? तर एक सांगितलं मी तुम्हाला, आंबवून हे पदार्थ इडली डोसा ह्यामध्ये खाता येतील. त्यानंतर कटलेट तेही त्याचं करता येईल, कढी करता येईल, आणि पिझ्झा बर्गर न्यूडल्स पुरी चकली सेव लाह्या हे वडी वगैरे असं करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं गुलाबजामूनही करता येतील ज्वारीचे. हे एकदम नवीन पदार्थ आहे ह्यासाठी. जर आपण गुलाबजामूनची जर आपण रेसिपी बघितली तर त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि मैदा किंवा मग त्या ठिकाणी गव्हाचं पीठही 100 ग्रॅम घेऊ शकतो आपण, पनीर किंवा मग त्या ठिकाणी खोवा आपण 200 ग्रॅम, बेकिंग सोडा, दूध आणि साखर हे सगळ्या गोष्टी घेऊन, त्यानंतर विलायची पावडर आणि तेल आपल्याला तळण्यासाठी लागणार आहे. पनीर घेतलं तर पनीर नाही, त्यासोबत खोवा असेल तर चांगल्या पद्धतीने दोन्ही एकत्र बारीक करून घ्यायचे आणि त्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि मैदा किंवा तुम्ही जो गव्हाचं पीठ घेतलेले मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये दूध घालून आणि विलायची पावडर घालून त्याचा उंडा बनवून घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे करून त्याला तळून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण साखरेचा पाक करून घ्यायचा. साखरेचा पाक झाल्यानंतर गरमागरम गुलाबजामून त्यामध्ये घालायचे आणि ते मस्त गरमागरम गुलाबजामून थोडेसे त्यामध्ये मुरल्यानंतर खायला अतिशय उत्तम लागतात. आणि अतिशय सोपी मेथड आहे, जसं आपण गुलाबजामून करतो तसंच त्या मैद्याच्या ऐवजी आपल्याला ज्वारीचं पीठ वापरायचं आहे त्या ठिकाणी. तर ज्वारीची बर्फीही करता येते, ज्वारीचे नमकीन पारे, ज्वारीचे मफिन्स असे करता येतात आणि ज्वारीचा मैसूर पाक, ज्वारीचे चॉकलेट ब्राउनी पण आपल्याला करता येतात. मैसूर पाक पण खूप सोप्या पद्धतीने करता येतो. ज्वारीचे पीठ घ्यायचे 100 ग्रॅम, त्यामध्ये बेसन घ्यायचं 100 ग्रॅम, तूप 100 ग्रॅम आणि साखर 250 ग्रॅम आपल्याला घ्यायची. ज्वारीचे पीठ आणि बेसन दोन्ही एकत्रित करून तूप घालून खमंग भाजून घ्यायची अगोदर आपल्याला. त्यानंतर साखरेची चाचणी करून घ्यायची आणि त्या चाचणीमध्ये ज्वारी आणि बेसनाच्या पिठाच्या मिश्रणाला हळूहळू टाकून चमच्याने फिरवत जायचे आणि मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स होईल तेव्हा तूप लावलेल्या थाळीमध्ये हे टाकून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर चाकूने चौकोनी आपल्याला हे मैसूर पाक काढून घ्यायचा. हे मैसूर पाकही आता जे ज्यांना गोड जास्त आवडतं त्यांना आपण हे करता येतील. आणि जर त्याची आपण काही मफिन्स किंवा जर आपण त्याची बर्फी बघितली तर बर्फी आपल्याला त्याची करता येते. आणि न्यूडल्स करता येतात सगळ्यात महत्त्वाचे. न्यूडल्स म्हणजे मला सांगायचं की ज्या महिला शेवया करतात किंवा एक मशीन मिळते ज्याची शेव तयार करता येते त्या मशीनने, त्या मशीनमध्ये ज्वारीचा पीठ, त्याचा ज्वारीच्या पीठामध्ये जे आपल्याला जर आपल्या चवीनुसार आपल्याला तिखट मीठ किंवा जिरे पावडर किंवा जसं की काळं मीठ जे पाहिजे ते आपण टाकून घ्यायचं आणि त्याचा उंडा बनवून घ्यायचा आणि त्या मशीनमध्ये आपण घालून त्याचे न्यूडल्स आपण घरी बनवून घेतले तर त्याला वाळवून नंतर पाहिजे असे तुम्हाला तयार करता येतील. न्यूडल्स तयार करता येतो, पास्ता तयार करता येतो ह्याचा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तयार करता येतात आणि हे न्यूडल्स घरीच बनवून घरीच मॉडर्न खाता येतील.
आणि तुम्ही मगाशी सांगितलं तसं ज्वारीमध्ये चिकटपणा कमी आहे, पण तरी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्याच्यापासून नूडल्स चांगले नूडल्स पण करतात. आणि मॅडम सगळ्यात महत्वाचं त्याच्या लाह्या बनतात. लाह्या आपल्या इथं जवळपास पंचमीला माझ्या मध्ये फक्त युज होतात, त्याच्यानंतर नाही. पण त्या लाह्यापासून खूप अतिशय न्यूट्रिशियस असे लाडू बनतात लाह्याचे, आणि ते लाडू खूप पसंत केले जातात. आणि हे सगळे पदार्थ आम्ही करून बघितलेले आहेत, मस्त आणि खायलाही अतिशय उत्तम लागतात. त्या ज्वारीच्या लाह्या ज्या आहेत अगोदर मिक्सरमध्ये थोड्याशा आपल्याला बारीक करून घ्यायच्या, एकदम पीठ नाही करायचं, थोडंसं खरबडीत बारीक करून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये पाहिजे असेल तेवढे तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे. आणि त्यानंतर साखरेचा आपण एक तारी पाक करून घ्यायचा. आणि साखरेचा झालेला पाक त्या लाह्याच्या बारीक केलेल्या खरबडीत मिश्रणामध्ये घालायचा. आणि पाहिजे त्या आकाराचे तुम्ही त्याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे. आपले मस्त असे लाडू तयार होतील लाह्याचे, अतिशय चविष्ट आणि ते म्हणजे न्यूट्रिशियस ते लाडू बनतात म्हणायला हरकत नाही. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ज्वारीचे पोषण मूल्य काय आहेत, आरोग्यदायी गुणधर्म कुठले आहेत, मूल्यवर्धन करून कुठले कुठले पदार्थ बनवता येतात, याची सविस्तर माहिती आपण प्रतिभा ठोंबरे मॅडम यांच्याकडून घेतली. गृहविज्ञानाच्या त्या शास्त्रज्ञ आहेत आणि सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ इथं त्या सध्या कार्यरत आहेत. या माहितीबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मनपूर्वक आभार, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्वारी या पिकाविषयी कणेरी कृषी केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. हा या मुलाखतीचा पहिला भाग होता. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. आत्मनिर्भर किसान भारत किसान. उत्पादन में आत्मनिर्भर होने के साथ साथ फसल की कटाई के उपरांत उपज की हानि को रोकने, ग्रामीण क्षेत्रों में रोजगार सृजन करने और बीज से बाजार तक के विजन को मजबूती देने के उद्देश्य से एक वर्ष पूर्व माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एक महत्वाकांक्षी केंद्रीय योजना एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड की शुरुआत की. इस आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर से कृषि आधारित उद्योग लगाने में एक बहुत बड़ा बदलाव आएगा और बहुत बड़ी गति आएगी. साथियों, अब हम उस स्थिति की तरफ बढ़ रहे हैं जहां गांव के कृषि उद्योगों से फूड आधारित उत्पाद शहर जाएंगे और यही तो आत्मनिर्भर भारत अभियान का संकल्प है. एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड से पात्र लाभार्थी गोदामों का निर्माण कर सकते हैं, छटाई या ग्रेडिंग इकाई, पैकिंग हाउस, सप्लाई चेन और कोल्ड चेन जैसी सुविधाएं, या फिर प्राथमिक कृषि प्रसंस्करण केंद्र की स्थापना कर सकते हैं. इस योजना के तहत पात्र लाभार्थियों को 2 करोड़ रुपए तक के ऋण पर अधिकतम 7 वर्ष के लिए ब्याज में 3% तक की छूट दी जा रही है. ऋण पुनर्भुगतान के लिए 6 महीने से 2 वर्ष तक मोरेटोरियम की सुविधा भी उपलब्ध है. इस योजना ने अब तक सफलता की कई मिसालें कायम की हैं, जैसे कि मध्य प्रदेश के लाभार्थी श्री विपिन त्रिपाठी ने एग्रीकल्चर वेस्ट से बायोफ्यूल बनाने का इनोवेटिव प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाया है. लोन मिलने की वजह से हम समय पर सारी मशीनों का प्रोक्योरमेंट और सारा सिविल वर्क टाइम पे करवा पाए, जिससे ये प्रोजेक्ट को लगाना संभव हो. राजस्थान के लाभार्थी श्री यशवर्धन मुंद्रा ने सॉर्टिंग एंड ग्रेडिंग यूनिट लगाकर रोजगार के अवसर पैदा किए हैं. कर्नाटक की महिला उद्यमी श्रीमती ममता वी ने प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाकर प्रगति की नई राह चुनी है. राजस्थान के लाभार्थी श्री दिनेश भट्टर ने जीरे की प्रोसेसिंग यूनिट लगाकर आसपास के ग्रामीणों को आत्मनिर्भरता प्रदान की है. महाराष्ट्र के लाभार्थी श्री अनूप कुमार मोहता ने वेयर हाउस बनाकर अन्न भंडारण को सुनिश्चित किया है. आज देश के कोने कोने से किसान, कृषि उद्यमी, किसान उत्पादक संघ, प्राथमिक कृषि सहकारी समितियां, स्वयं सहायता समूह और कृषि उपज मंडियां इस योजना का लाभ उठा रहे हैं. जाणून घेऊया उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये तण नियंत्रण या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल. आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात रामराम पाहुणे हा शेतकरी बंधू भगिनींच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हर जोखिम से निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए. ओ, 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 ओ,
संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा, योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा। आणि आता या वळणावरती माधुरी केस्तीकरला मात्र निरोप द्या, कारण पुन्हा भेटायचं आहे उद्या संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरूनच किसानवाणी या कार्यक्रमात। पण तोपर्यंत नमस्कार। सफल शेतीची भाषवाणी, पेरण काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधार वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी। केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।